आपल्याकडे खूप सगळ्यांच्या लाडक्या अशा कलाकार आलेल्या आहेत, मेघना एरंडे. तर त्यांनी आपल्यासाठी काय आणलं याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना असेल. हो, तुम्हाला ऐकायचंय त्यांना. मी स्वागत करते डबिंग आर्टिस्ट आणि आजच्या अभिनेत्री आणि त्यांच्याबरोबर कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा माननीय स्मिता देवी जाधव यांचं सुद्धा. कृपया या दोघींनी व्यासपीठावर यायचंय. माननीय मेघना एरंडेजी आणि माननीय डॉक्टर स्मिता देवी योगेश जाधव, हार्दिक स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि मेघनाजी एरंडे यांच्याबद्दल सांगायचं. हो, सांगायचंय, पण त्याच्या आधी आपण त्यांचं स्वागत तरी करूया. मी दीदींना विनंती करते, माननीय डॉक्टर स्मिता देवी जाधव यांना, की पुन्हा एकदा आपण छानपैकी पर्यावरणाचा संदेश देणारे एक रोप देऊया आणि त्यांचं स्वागत करूया. थँक्यू सो मच. आणि आपल्यातर्फे आणि एक खास मोमेंटो सुद्धा आहे आपला. सुस्वागतम, सुस्वागतम. मेघनाजी एरंडे ज्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे वय वर्ष 7 ती चिमुरडी. माईकपर्यंत पोहोचायचं तरीसुद्धा पायाखाली स्टूल घ्यायला लागायचं तिला. पण ही चिमुरडी आवाजाच्या दुनियेमध्ये इतकी उंची गाठेल हे त्यावेळी तिला तरी कुठं माहिती होतं. तसं लहानपणापासून बोलण्यावरती तिचं प्रभुत्व होतं. बालकलाकार म्हणून चित्रपटांसाठी पाठ केलेले संवाद डबिंग करताना ती अगदी तंतोतंत म्हणायची. आणि याच काळात चिमुकल्याच्या दुनियेमध्ये टीव्हीच्या माध्यमातून कार्टून्सनी पदार्पण केलं. आणि मग या चिमुकल्यांचं सगळं भावविश्वास बदलून गेलं. आमची चिमुरडी मात्र काय करायची माहिती आहे, कार्टून्स बघायची. आणि त्यांच्या आवाजाची नक्कल करता करता या कार्टून्सच्या दुनियेचा मुख्य हिस्सा कधी झाली हे तिचं तिलाच कळलं नाही आहे. खरं आहे ना, एक वेगळं विश्व आपल्यासाठी वाट बघत आहे याची तिला कदाचित त्यावेळी जाणीव नसेल. पण हेतूपूर्वक ज्यावेळी आपल्या एखाद्या छंदाचा आपण पिच्छा पुरवतो किंवा त्याला फॉलो करतो त्यावेळी काय होतं त्याचं अगदी जातीवंत आणि आपलं उदाहरण समोर आहे, ते म्हणजे मेघनाजी एरंडे. सो त्यांच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत. मी आपल्या कसुरीच्या अध्यक्षा माननीय स्मिता देवी जाधव यांना विनंती करते की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं, म्हणजे आपण मेघनाजी एरंडे यांच्याशी गप्पा मारू शकू. नमस्कार, तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्मिताताईला मला एक गाणं डेडिकेट करायचं आहे, प्लीज स्मिताताई. अरे वा, स्मिताजी सॉरी, आय डेडिकेट दिस सॉन्ग टू हर बिकॉज टुडे इज द परफेक्ट एक्झाम्पल की अँड इन्स्पिरेशन. तर तुम्ही आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहात आणि हे गाणं मी त्यांना पहिल्यांदा डेडिकेट करते. मला थोडा अजून गेन हवा आहे, थोडा शार्प दे आणि थोडा गेन पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो, परफेक्ट, थँक्यू सो मच. You're my honey bun sugar plum, unky unky unkin. You're my sweetie pie. You're my cupcake gumdrops, become become real. The apple of my eye. And I love you so, and I want you now. That love is beat I can. And I love to sing beside to you, because you are so dear. Wow. क्या बात है. थँक यू, थँक यू सो मच. मी माननीय स्मिता देवी जाधव यांना विनंती करते की त्यांनी खाली स्थानापन्न व्हावं. आणि मला मेघनाजींना पहिल्यांदा विचारायचं आहे की आवाज नेमका कुठून निघत होता काही कळतच नव्हतं. ओके, आज आपण सगळ्या मैत्रिणी आहोत, त्यामुळे मी तुम्हाला दोघींना रिक्वेस्ट करते की या माझ्याबरोबर गप्पा मारायला बसा. थँक्यू सो मच. प्लीज हॅव अ सीट, प्लीज. ऑफकोर्स, माईक हवं होतं. खूप मस्त वाटतंय की आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आणि एवढ्या छान सुंदर सगळ्या मैत्रिणींच्या सोबत वुमन्स डे साजरा करायला मिळतोय. आणि इतकं ऍप नाव आहे कस्तुरी, तो मुळातच कस्तुरी मृगाच्या कुपीमध्येच ते कस्तुरी असते आणि तो या दरवळानी धुंद झालेला असतो. त्याला कळत नाही त्या मृगाला की ही नक्की ही हा गंध कुठून येतो आणि ऍक्च्युअली तो त्याच्याच जवळ असतो. डेफिनेटली मला असं वाटतं की तो मला माझ्या आईबाबांमुळे मिळाला, तुमच्यातही आहे, तुम्हालाही तो कदाचित लवकरच मिळू शकतो. पण मेघनाजी तुम्हाला असं विचारायचं आहे की हा गंध आपल्याजवळ आहे याची कस्तुरी मृगाला जाणीव नसते आणि जेव्हा ती जाणीव होते तेव्हा कळतं, पण या मृगाला ती जाणीव कधी झाली? मी छोटी होती तेव्हाच झाली. ओके, पण तोच प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा की नेमकी सुरुवात कशी झाली, त्याच्यात पॅरेंट्सचा सपोर्ट कसा होता, काय सांगशील थोडक्यात?
कसं आहे की शिवाजी पार्कला दादरला एका टिपिकल ब्राह्मण अपर मिडल क्लासमध्ये राहणारं वातावरण असं असल्यामुळे अभ्यासाला हे जास्त महत्त्व होतं. हे नाटक आणि आर्ट वगैरे हे फार ज्यांना काही अभ्यास बिभ्यास जमत नाही ती लोकं करतात असं साधारणतः एक मत असतं. तर माझ्या आईबाबांना कळले ग्राईप वॉटरची ॲड यायची, माहिती आहे तुम्हाला काय झालं, बाळ रडत होतं, तर ती ॲड मी आईला त्या त्या आवाजांमध्ये करून दाखवायचे. बरं ठीक आहे, ती ॲड नाही करत पण आज पुढारीमध्ये कस्तुरीमध्ये येऊन मला आनंद झाला हे पहिल्यांदा बाळ म्हणेल. हां मग शाळेत जाणारी मुलगी म्हणेल. माझा आवाज येतोय तुम्हाला शेवटपर्यंत नी? ओके. मग ती आई असेल आणि मग ती आजी असेल. तर मी एक वाक्य तुम्हाला पाच वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये म्हणून दाखवणार आहे, कारण आपला हा प्लॅटफॉर्मच असा आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या स्त्रियांचा समावेश आहे. ओके. सो आज मला इथे येऊन आनंद झाला. हे पहिल्यांदा बाळ म्हणणार आहे. छोट्या बाळाला बोलता कुठे येत? मुलगी आहे ती असं म्हणते मला इथे येऊन खूप आनंद झालेला आहे, थँक्यू. आता ती कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे. ओ वेल दिस इज रिअली नाईस आणि मला इथून खूप आनंद झाला आहे, हे खरंच खूप इन्स्पिरेशनल आहे, थँक्यू. आता ती आई आहे. अगं बाई फार छान वाटलं बरं का, म्हणजे मी असं त्या देवीला जाऊन आले ना इतकं सुंदर वाटलं मला, मी तुम्हाला सांगू नाही शकत म्हणजे. आणि त्यात पुढारींचं नाव घेतल्यावर अहो व्ही आय पी दर्शन मिळालं. आता आजी इथे येऊन खूप खूप आनंद झाला, तुम्ही सगळ्या जणी छान दिसताय बरं का. सो ते तसं होतं काय झालं बाळ रडत होतं वगैरे. सो आई बाबा दे रिअलाइज्ड की हे काहीतरी वेगळं रसायन आहे, आपलंच आहे पण काहीतरी वेगळं आहे. सो विद्याताई पटवर्धन म्हणून एक आमच्या बालमोहन विद्या मंदिरच्या शिक्षिका होत्या, त्यांनी त्यांच्या नाटकामध्ये मला घेतलं आणि मग पुढे हा प्रवास अविरत चालूच आहे. एका क्षणाची ही उसंत न घेता आवाज बदलणं किंवा त्या भूमिकेमध्ये शिरणं इट्स नॉट अ जोक. म्हणजे आपण जर असं बोलायला गेले, मी असं ठरवलं की आता मी लहान मुलाचा आवाज काढते, तर मला थोडा वेळ विचार करायला लागेल, पण क्षणाची ही उसंत न घेता तिने त्या आवाज एवढा इझिली काढला. पण इनिशियल फेजमध्ये प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, ही तर विमन म्हणूया आपण की प्रॅक्टिस मेक्स हर परफेक्ट, आणि त्यासाठी काय काय कष्ट घेतले. मी उलट उलटं म्हणेन की अज्ञानात सुख असतं, तेव्हा काहीच कळत नव्हतं त्यामुळे ते आपसुक होत गेलं. आणि कुठेही आईबाबांनी असा भाव नाही निर्माण केला की तुला काहीतरी येतं किंवा तू काहीतरी वेगळं करतेस. त्यांनी मला म्हणजे नाही अभ्यास झाला नाही आहे का, होमवर्क पूर्ण करायचा आहे का, असंच कायम त्या ह्याच्यामध्ये ठेवलं. आणि मुळात मला असं वाटतं की तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत, कारण जर तुम्हाला वेगवेगळे 10-12 प्रकारचे आवाज काढता येत आहेत तर हे तुमचं श्रेय नाही आहे, कारण तुमच्या वोकल कॉर्ड्सची तुमच्या स्वरयंत्राची नेमकी काय रचना होते हे मी तुम्हालाही एक्सप्लेन नाही करू शकत. सो मला असं वाटतं की कुठेतरी जर तुम्ही विनम्रता ठेवली तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही जर त्या कलेचा आदर केला तर ते अजून अजून एक्सप्लोअर करायला पाहिजे. आणि मी खरं सांगू तुम्हाला, तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात, तुम्हाला हे सांगायला हरकत नाही, मुंबईमध्ये 5,000 डबिंग आर्टिस्ट आहेत. आज मी जर चांगला करायचा प्रयत्न नाही केला बाकीचे 4,999 तयार आहेत. ओके. सो कॉम्पिटिशन पण आहे, पण मग मला विचारायचं की मग इथे आपल्याला करिअर करायचं, इथे सुद्धा आता काही अशा मैत्रिणी असतील किंवा आम्ही सुद्धा होतं ह्या फील्डमध्ये, तर करिअर करायचं असतं तर मग त्याच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज तुला आता सध्या जाणवतं किंवा काही असणं गरजेचं आहे? ओके. सर्वप्रथम म्हणजे प्रत्येकाचा आवाज हा वेगळा असतो. जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपण इतर प्राणी मात्रांपासून वेगळे का आहोत, तर आपल्याकडे आवाजाची देणगी आहे, आपण आपली मतं व्यक्त करू शकतो, वी कॅन एक्सप्रेस. सो देर आर टू थिंग्स, एक तर व्हॉइस ओव्हर्स म्हणजे जो तुमचा आवाज आहे तो, आणि दुसरं म्हणजे कम्युनिकेशन. ओके. म्हणजे संवाद जो असणार आहे तो, तर तुम्ही संवादाच्या थोडासा डावीकडे गेलात तर तो वाद होऊ शकतो, पण ह्याच संवादाच्या उजवीकडे गेलात तर तो सुसंवाद होऊ शकतो. ओके. सो तुम्ही काय करायचं आहे, तुमचा मुळात आवाज कसा आहे ते शोधायचं आहे. ओके. ह्याच्यामध्ये आत्मपरीक्षण करायला लागणार आहे तुम्हाला. काही जणांचा आवाज हा खूप शार्प, एकदम शार्प आवाज असतो, काही जणांचा एकदम बेस, खालच्या पट्टीतला असा बेस भारदस्त आवाज असतो, तर काही जणांचा नॉर्मल माझ्यासारखा आपला साधारणतः पट्टीतला आवाज असतो. ओके.
सो तुम्ही काय करायचं आहे की आता समजा राणी मुखर्जीचा आवाज असेल तर तो हस्की मध्ये मोडण्यात येतो, किंवा काजोलचा आवाज असेल लहरीची चीट आहे तर तो थोडासा नेझल मध्ये आला, तर तुमच्या आवाजाचा पोत काय हे तुम्ही जाणून घ्यायचं. ओके, आणि आता वेन आय लुक एट यू, तुम्ही इतकं सुंदर आजे आहात. ओके, तर ते उत्स्फूर्तपणे येतं ना तुमच्यामध्ये, तर ती उत्स्फूर्तता किती आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही किती एक्सप्लोअर करू शकता, तुम्ही काय काय करू शकता आणि तुमचे लिमिटेशन्स काय आहेत हे तुम्हाला कळलं तर कोणीही डबिंग करू शकतं. थोडक्यात असं म्हणता येईल की आपला आवाज आधी आपण ऐकायला पाहिजे आणि तो ऐकून थोडं अनालाइज करायला पाहिजे. पण मला पुढे तुम्हाला असं विचारायचं की कार्टून वर्ल्ड ज्यावेळी छोट्यांच्या दुनियेमध्ये आलं त्यावेळी मेघना एरंडेसुद्धा अपसुखपणे त्यांच्या जगामध्ये येऊन पोचलेल्या आहेत, तर हा प्रवास कधीपासून आणि कसा सुरू झाला? तुम्हाला माहिती आहे डबिंग कसं करतात, कोणी बघितलंय? ओके, मी तुम्हाला सांगते, मला अजून थोडा मॉनिटर हवा आहे. हॅलो हॅलो, अजून थोडा माझा आवाज गेन पाहिजे मला. हॅलो 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 हॅलो. हां, तर आमच्याकडे ना, आम्ही ज्या स्टुडिओमध्ये जातो तेव्हा दोन बूथ असतात, बरं का? तर एका ठिकाणी जिथे ॲक्च्युली रेकॉर्डिंग होतं आणि एका ठिकाणी जिथे डबिंग होतं. आमच्या समोर असा एक माईक ठेवलेला असतो, अशा प्रकारची स्क्रिप्ट हातामध्ये असते, कानाला हेडफोन लावलेला असतो, ज्या भाषेमध्ये डब करायचं आहे त्या भाषेचे डायलॉग आम्हाला दिलेले असतात, समोर जी भाषा चालू आहे, आता निंजा हातोडी असेल तर समोर जॅपनीज चालू असतं, तर ॲट अ टाईम तुम्ही जे कार्टून चालू आहे ते बघायचं, त्याचे एक्सप्रेशन पकडायचे, हातातली स्क्रिप्ट वाचायची, कानामध्ये जो ट्रॅक येतो आहे तो ऐकायचा, त्याचे एक्सप्रेशन बघायचे आणि लिप मुवमेंट मॅच करायची, म्हणजे एक डबिंग होतं. सो हे सगळं तुम्ही जेव्हा एकत्रितपणे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचा एक एपिसोड हा पूर्ण होऊ शकतो. रिपीट झाली असेल ना हे करताना सगळं? हो, सुरुवातीला उलट मला हेडफोन, खूप पूर्वी ना मी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करायचे, तारा सिरियल होती एक झी टी व्हीवर, माहिती आहे पहिला डेली सोप होता, त्याच्यात मी तारा होते छोटी, किंवा अशा त्या ॲड्स असायच्या माहिती आहे, इसका पेपरमिंट जैसा स्वाद कितना अच्छा है वगैरे, त्याच्यामध्ये मी काम करायचे. तर अशा ह्याच्यामध्ये स्वतःला डब करायला सुरुवात केली आधी. मुळात तुम्ही ज्या चित्रपटामध्ये इंग्लिश बाबू देसी मेब असेल, कसम तेरी कसम असेल, एक अजुबा असेल, ते ह्या सगळ्यामध्ये चाइल्ड आर्टिस्ट म्हणून ते डायलॉग बोललेले असायचे, त्यामुळे मला हेडफोनची गरज नाही लागायची, मला माहिती आहे मी कुठे सुरुवात केली आहे कुठे थांबले. सो स्वतःला डब करता करता सुरुवात झाली आणि मग मी दुसऱ्यांना डब करायला. अच्छा, डिझने किंवा बाहेरची जी कार्टून्स असतात ती ज्यावेळी भारतामध्ये येतात त्यावेळी त्याची पण एक प्रोसेस असते, त्याला पण ऑडिशन ही प्रोसेस असते, तर तुम्ही या ऑडिशन प्रोसेसमधून गेलेले आहात? रोज जाते, मी रोज ऑडिशन्स देते, रोज ऑडिशन्स देते. तुम्ही मला आज एवढ्या जणी मैत्रिणी भेटायला आल्या होत्या असं मी सांगितलं, कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही डबिंगमध्ये, कारण मला रोज ऑडिशन द्यायलाच लागणार आहे. तर नॉडी हे माझं जे कॅरेक्टर होतं त्याच्यात 50 जणींनी आम्ही ऑडिशन दिली होती आणि त्यात मला ते कॅरेक्टर मिळालं होतं. क्या बात आहे. सो मी नॉडी. हो, मी आता तुला तेच म्हणणार होते की जी ओळख आहे मुळात मेघना एरंडे यांना आपण डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखतो आणि लहान मुलांच्या मध्ये खूप फेमस झालेले आहे, तर ती जी कार्टून्स आहेत ते जे आवाज आहेत तर ते आता आधी आमच्यासाठी पेश करशील तू. मग निंजा असेल, निंजा हातोडी असेल, नॉडी असेल, सगळेच. ओके, सगळे एक 10 मिनिटाचा आपण तुला हाच सेशन देऊया की ज्याच्यात तू सगळे आम्हाला आवाजच काढू. ऍब्सोल्युटली. ओके, माझी मुलगी 6 वर्षाची आहे, इरा नाव तिचं, इरा जोशी, आणि तिचं असं, ती कार्टून बघत नाही बरं का, आणि तिचं असं म्हणणं असतं की तू आई आहेस तर तू आईसारखी वाग. त्यामुळे तिच्यासाठी मी जो एक ॲक्ट तयार केलाय तोच ऍक्ट मी तुम्हाला करून दाखवते, आणि तो इतका मनापासून मी तिच्यासाठी तयार केला होता की तो व्हायरल झाला आणि त्याला काहीतरी 2 मिलियन हिट्स वगैरे मिळाले आणि तो आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये वगैरे, आणि त्याच्यामुळे आज मला बहुतेक इथे बोलवण्यात आलं आहे असो. तर सर्वप्रथम नॉडी. चली हवा चली शहर के आर पार, तुम जानो मैं ना मानो हार, चली हवा चली शहर के आर पार, तुम जानो मैं ना मानो हार. हेलो बिगियर्स, कहाँ जा रहे हो? एक कॉम्प्लिमेंट मला इथे द्यायची होती की हे डबिंग करताना चेहरा एवढाच प्लेझंट असतो. नाही,
कारण आमचा एसी बंद असतो, म्हणजे आम्ही अख्खा वेळ विदाउट एसी, कारण तो माईकमध्ये आवाज येईल, त्यामुळे त्या छोट्याशा 10x10 रूममध्ये एसी बंद करायला लावतात. त्याच्यानंतर तुम्ही सतत बाथरूम ब्रेक्स घेऊ शकत नाही आणि इट इज नॉट व्हेरी प्लेझंट ॲटमॉस्फिअर. बट वन्स यू गेट यूज टू इट, तेव्हा मला असं वाटतं की ते हवं हवंच वाटायला लागतं. आता मिस करायला लागतं तुम्ही ते, अरे बापरे हा फारच एसी आहे, ते फार चांगलं आहे असं वाटायला लागतं थोडं. आता मी कंटिन्युअसली अशी चेहऱ्याकडे बघतीये आणि माझ्या घशातून चुकून असा काही आवाज येतोय का प्रयत्न करते, पण ॲब्सोल्युटली दगड झाल्यासारखं वाटतं. तुम्ही ट्राय करा कधी इथं बसल्या बसल्या, जर ट्राय करून घेणार आहे त्यांच्याकडनं, या माझ्याबरोबर आज करणार आहेत, डेफिनेटली वी गोना डू दिस. ब्रादिया पण तुझ्याकडून घेतो, ॲब्सोल्युटली. मग आपण सगळ्या मिळून करणार आहोत, ओके? करणार ना काय काय? हा आता जरा कॉन्फिडन्स कोल्हापूर मध्ये आल्यास वाटलं पाहिजे, लय भारी वाटलं पाहिजे ना एकदम. बॉब द बिल्डर मध्ये डीजी नावाचा कॅरेक्टर असतं, ती सिमेंट मिक्सर असते आणि ती सारखी हसत असते, तेव्हा हसायला लागतं ऍक्च्युली. तर ती अशी असते, तुझ्यात ना एक लहान मूल खरंच दडलेलं आहे, त्याशिवाय तू एवढं लहान मुलांसाठी इथं काम. हा प्रश्न तुम्ही विक्रमला नक्की विचारू शकता, कारण ते लहान मूल सतत मोठं होऊन त्याच्याशी भांडत असत. ते इथे नाही आहेत, मी विचारेन नक्की त्यांना. ओके नेक्स्ट. त्याच्यानंतर डोरेमॉन आणि शिंचन माझं कॅरेक्टर्स नाही आहेत, पण ती मी मुलांसाठी करते. दॅट्स नॉट माय कॅरेक्टर बिकॉज ते दिल्लीमध्ये डब होतात. सो काही कॅरेक्टर्स हे तिकडे होतात, काही मुंबईमध्ये होतात. सो जी मुंबईत होतात ते माझं काम आहे, जी दिल्लीमध्ये होतात ते नाही आहे, पण मी त्याचे मिमिक्री त्याचं इम्प्रेशन तुमच्यासाठी करू शकते. ओके सो डोरेमॉन आणि नोबिता. ये देखो ये रे, मेरे पास एक अच्छा गैजेट है, मम्मी ने दिखाया तुम्हें. ओ मेरी मदद तो करो, अरे क्या कर रहे हो, मैंने आज होमवर्क नहीं किया, आपने गैजेट से मेरा होमवर्क तो कर दो. नहीं लेकिन मम्मी ने तो कहा है कि मैं तुम्हारी मदद नहीं कर सकता, तुम्हें ये काम अपने आप करना चाहिए. अरे तो क्या हुआ मेरे दोस्तों, ना ये देखो शिजू का, उसको पता चल गया तो मैं क्या करूंगा, मेरी मदद तो करो डोरेमॉन. ग्रेट. किंवा एक शिनचॅन जो वात्रट कॅरेक्टर आहे, अगेन दॅट्स नॉट माय कॅरेक्टर, पण शिनचॅन असं म्हणतो, अह किको आंटी देखो तो आपने खाना नहीं खाया क्या, जरा जोर से ताली तो बजाओ. अह स्मिता आंटी ताली तो बजाओ मेरे लिए, मैं तो मजाक कर रहे थे. मेघना मी एक विचारू का, समजा जर का आम्हाला एखादा, समजा मी एखाद्या नाटकात काम करत असेल, आम्हाला एखादा डायलॉग दिला, तर मी त्याची घरी जाऊन कधीतरी प्रॅक्टिस करते. तुला जर असं माहिती असेल की हा आपल्याला हे उद्या करायचं, त्याची काही घरी प्रॅक्टिस वगैरे करतेस की डिरेक्टली येत आहे असंच? नाही नाही, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जसं तुम्ही म्हणालात तसं. तर येस डेफिनेटली प्रॅक्टिस करायला लागते, म्हणजे जेव्हा आम्ही हे असे आवाज कार्टूनसाठी काढतो राईट, पण जेव्हा मला BBC वरती, आता सध्या BBC वरती तुम्ही सू पर्किन्स नावाची जी अँकर आहे BBC ची, ती मी इंडियामध्ये डब करते. किंवा स्ट्रेंजर थिंग्स तुम्हाला नेटफ्लिक्सवर माहिती असेल, तर त्याच्यामध्ये विनोना रायडर आहे. सो तेव्हा आम्हाला थोडी प्रॅक्टिस करायला लागते आणि ते असं असतं डिस्कवरी किंवा नॅशनल जॉग्राफिकवरती. 1900 से 1927 तक राखियों ने चारों मर्द कर 1900 से 1927 तक क्वाला बैस को खाल के लिए मार डाला. उनका ये कहना है हम क्वालास के जितने करीब जाएंगे उतने उनकी रक्षा करना चाहेंगे. अरे वाह वाह, आता पण दोन वेळा बघ ग्रेन झाले मध्ये. सो वी हॅव टू डू लॉट ऑफ प्रॅक्टिस वेगळ्या आवाजात बोलण्यासाठी. मेघनाजी मी एक मघासपासून ऑब्झर्व करते की ज्यावेळी तुम्ही लहान मुलांचे आवाज काढता किंवा मोठ्यांचे, आता मोठा एक ब्रॉड आवाज निघतो, त्यावेळी जिभेच्या वेगवेगळ्या हालचाली होतात तुमच्या, तर याची काही खास प्रॅक्टिस करता का? नाही ह्याची प्रॅक्टिस असं नाही होत खरं सांगायचं तर, पण तुम्ही घरी करू शकता. एखादं पेन तोंडामध्ये घेऊन दोन दातांच्या मध्ये जर तुम्ही ते पेन ठेवलं आणि बोलायचा प्रयत्न केलात आणि जर तुम्ही स्पष्ट बोलू शकलात तर तुमची जीभ लवचिक आहे. जर तुम्ही नाही बोलू शकलात, आय विल सी इफ आय हॅव इट, मी करून दाखवू शकते तुम्हाला. तर तुम्ही घरी जाऊन हे ट्राय करा की तुमची जीभ किती लवचिक आहे. जर ती वळत असेल तर तुम्ही स्पष्ट आणि उत्कृष्ट बोलताय, जर ती नीट वळत नसेल तर कदाचित तुम्हाला प्रॅक्टिसची गरज असू शकते. वन सेकंड, आय विल जस्ट चेक. आहे, मिळालं. ओके सो दोन सुळ्यांच्या थोडं
अलीकडे पकडू शकता. आता मी तुमच्याशी जो आवाज नॉर्मल आवाजात बोलते तोच जर तसा परत स्पष्ट उच्चार आले तर माझी जीभ लवचिक आहे. ओके आणि अशा प्रकारे तुम्ही पकडू शकता. फक्त जेव्हा ओष्ठ्य शब्द येतात तेव्हा बोलणं थोडं कठीण होतं पण प्रॅक्टिस केली तर ते सुद्धा तुम्ही बोलू शकता. करेक्ट. वाव क्या बात आहे. सगळ्यांच्या घरी पेन तर छोटंसं असेल म्हणजे स्वयंपाक करता करता दुसरं काही काम करता करता किमान ही प्रॅक्टिस तरी आपण करू शकतो. आणखी एक आहे की आवाजाची टोनल क्वालिटी सुधारणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कॅरेक्टरप्रमाणे आवाज बदलणं आणि त्याची प्रॅक्टिस करणं हेही तितकंच महत्त्वाचं. मी मगाशी जसं म्हटलं तसं आता ह्या सगळ्याजणी माझ्याबरोबर डबिंग करणार आहेत. करणार. ओके तुम्हाला सगळ्यांना ट्विंकल ट्विंकल येतं. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर अप अबाउट द वर्ल्ड सो हाय लाईक अ डायमंड इन द स्काय. तर तुम्ही काय करायचं आहे मी हे जॅपनीजमध्ये म्हणणार आहे. ओके तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे आणि माझ्या लिप मुवमेंट्स तुम्ही मॅच करायचे. ओके हे जर झालं तर आपण डबिंग केलं. राईट. वाव रेडी आहात ना सगळं. तयार आहात. मला माझं सगळ्यांकडे लक्ष आहे. मी सगळ्यांकडे बघते. सो नो चीटिंग. हां तर तुम्ही एक दोन तीन काउंट द्या आणि आपण तुम्ही सगळ्यांनी इंग्लिशमध्ये ट्विंकल ट्विंकल म्हणायचं ते मी जॅपनीजमध्ये म्हणणार आणि आपण एकमेकींचा स्वर एकमेकींचा पिच एकमेकींचा टोन आणि एकमेकींच्या लिप मुवमेंट्स मॅच करायच्या. कळेल. ऐकूनच मला जरा भीती वाटली आहे. जमणार काय? नो इट्स फन इट्स फन सीरियसली. आपण खूप मजा येणार आहे करून बघूया. चलो लेट्स स्टार्ट. ओके सो हे तुमचं पहिलं वहिलं डबिंग आहे. या तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. येस सो स्टार्ट. पण आम्ही पेन तोंडात धरून प्रॅक्टिस नाही केलेली. आणि हा अच्छा ह्याच्यामध्ये तुम्हाला जो आवाज काढावासा वाटतोय तो काढा कारण इथे कोणीच कोणाला माहित नाही काय आवाज करतोय. सगळ्याच करतायत. सो आवाज काढा म्हणजे मनातून पोटातून असा आवाज काढा. ओके सो बघूया आता कुणाचा आवाज किती मोठा येतोय. मी टाइम देते. 1 2 3 स्टार्ट. कीरा कीरा ही कारो ओ सोरा नो होशियो मा बाता की शीते वा मिन्ना वो मी देरो कीरा कीरा ही कारो ओ सोरा नो होशियो. गुड जॉब. गुड जॉब एव्हरीवन. खूप मस्त गेला. म्हणजे ज्यांनी ज्यांनी आता ट्विंकल ट्विंकल म्हटलं त्या सगळ्यांना डबिंग आर्टिस्ट चान्स आहे. ऍब्सोल्युटली. सो बिग हँड फॉर ऑल ऑफ अस. आणि मेघना आता सांगितलं 5,000 तिकडे कॉम्पिटिटर आहेत हे एवढे वाढतील काही दिवसांनी. आपण बेस्ट आहोत. ओके सो आपलं थोडंसं राहिलं सेशन मग अशी. तू सगळे कलाकारांची नावं करीना कपूर करिश्मा कपूर सगळ्यांचे आवाज आपल्याला ऐकायचे आहेत ना. काही वेळेला ह्या सगळ्या हिरोईन्स असतात त्यांना वेळ नसतो मग त्यांच्यासाठी आम्ही डब करतो. आता इथे काय होतं माहिती आहे आपण सगळ्या एका बंद रूममध्ये आहोत त्यामुळे आवाज बाउन्स बॅक होतोय. ठीक आहे. सो बोलताना तुम्हाला रिव्हर्ब किंवा एको ऐकायला येतोय बिकॉज आपला आवाज तिथे जाऊन परत तो रिव्हर्बनी येतोय. सो मी थोडा रिव्हर्ब घेते. मला थोडा रिव्हर्ब लागणार आहे. रिव्हर्ब 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 थोडासा रिव्हर्ब दे मला. हॅलो हॅलो हॅलो. परफेक्ट. तर त्यांना वेळ नसतो हिरोईन्सना मग आम्ही त्यांचं सेन्सर कॉपी डब करतो. मग सेन्सर करणं ओके होऊन आला पिक्चर की मग त्या डब करतात. ओके सो सर्वप्रथम माधुरी दीक्षित प्रयत्न करते. अजून थोडा गेन दे आणि रिव्हर्ब दे. वो तुम्हें इशारा देगा और तुम समझ जाओगे. वो तुम्हें इशारा देगा और तुम समझ जाओगे. कोई ना कोई तुम्हारे लिए भी बना है. करिश्मा कपूर. मेरे दोस्त को उसका प्यार मिल गया और मुझे खुशी नहीं हो रही. मैं बहुत बुरी हूँ ना राहुल. बहुत बुरी. बुरा तो वो है. करीना कपूर. जब भी तुम इसमें ऐश गिराओगे तुम्हें लगेगा इसमें नहीं मुझ पे गिरा रहे. कौन है जिसने मुझे मुड़कर नहीं देखा. आई लव लड्डू. तो क्या हुआ अगर भगवान को देखने के बजाय सब लोग मुझे मुड़ मुड़ कर देख रहे थे. दैट्स नॉट माय प्रॉब्लम. ग्रेट. हे वाक्य जर हेमा मालिनी म्हटलं तर ते असं म्हणतील. नहीं जब भी तुम इसमें ऐश गिराओगे तुम्हें लगेगा इस पर नहीं मुझ पे गिरा रहे हो. क्या बात है.
क्या बात है, क्या बात है. मला असं वाटतं की ह्याच्यासाठी निरीक्षण खूप गरजेचं आहे. हे सवय कुठून कशी लागली? लहानपणापासून निरीक्षण करायची सवय होती की लावली ती? देर आर कपल ऑफ थिंग्स की कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याच्यानंतर निरीक्षण शक्ती अर्थातच ऑब्झर्वेशन आहे, इमॅजिनेशन आहे, मेमरी आहे, रिझनिंग आहे, जजमेंट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ॲप्लिकेशन आहे, या गोष्टी सगळ्या जेव्हा एकत्रित येतात तेव्हाच. आता तुम्ही साधारण कुठल्या लोकलमधनं म्हणा किंवा कुठल्याही बसमधनं कुठूनही प्रवास करत असाल, तर आपल्या समोरची व्यक्ती काय करते, तिची लकब कशी आहे, तिचा लहेजा काय आहे, हे तुम्ही पकडू शकता. जसं आता समजा वोडाफोनचं अनाउन्समेंट असेल तर ती बाई कसं बोलते हे तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे. The subscriber you have called is currently unavailable. Please try again later. So, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही निरीक्षण टाळ्या नाही वाजल्यात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता जसं अप्रिसिएशन मागून घेणे किंवा त्यांचं लक्ष आपल्याकडे आहे की नाही हे जाणून घेणे, सर्वसमावेशक वृत्ती. माझ्या प्रत्येक मैत्रिणीला वाटलं पाहिजे की मी तिच्याशी बोलतीये, ते असलं पाहिजे. तुम्ही खूप चांगले कानसेन असला पाहिजे, तानसेन नसाल तरी चालेल, पण मला काय प्रश्न आला आहे हा त्या क्षणी क्लिक होणं तितकंच महत्त्वाचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं तुमच्या कलेसाठी समर्पक आहेत आणि त्याचा समन्वय हीच कला आहे. अच्छा, मला याला जोडून एक विचारायचं आहे, सॉरी, की सांगितलं की ऑब्झर्वेशन खूप चांगलं असणं गरजेचं आहे, तर मग कॉलेज लाईफमध्ये लहानपणापासून मोठेपणापर्यंत कधी नक्कल केली असतील नक्कीच तुम्ही, की ती कशी बोलती आहे, तिची नक्कल करणं, बाईंची नक्कल करणं किंवा सरांची नक्कल करणं, अशा प्रकारचं काही? हो, केलं आहे आणि पकडले पण गेले आहे. आणि बऱ्याच वेळेला आमचा एक फ्रेंड होता, तर त्याचं असं म्हणणं होतं की तो इमोशनल नाही आहे. मी त्याचं नाव नाही घेणार, खूप मोठा ॲक्टर आहे कारण तो. सो त्याचं असं म्हणणं आहे की तो इमोशनल नाही आहे अजिबात. तर 1 एप्रिलला मी त्याला फोन केला एका वेगळ्याच मैत्रिणीच्या नंबरवरनं आणि मग आम्ही असं दाखवलं, अंकल मी घर में अकेली हूँ, कोई नहीं है, ये मुझे बहुत डर लग रहा है अंकल. आणि मग तो एका पॉईंटनंतर ते इतकं रंगलं की तो रडायला लागला शेवटी. आम्ही त्याला साईडला, आता हेच आम्हाला हवं होतं, तू इमोशनल आहेस हे आम्हाला पटलंय. आणि असे प्रँक्सही आम्ही अनेक वेळा केलेले. घरी होत नाहीत ना हे प्रँक्स? म्हणजे आधी ऑफिसला तुम्ही गेलात आणि घरी प्रँक करून फोन करून आपलं? नाही नाही, घरात तसं नाही होत. किंवा इरा बरोबर कधी? नाही तसं नाही. मी म्हटलं ना, इरा मला सांगते तू आई आहेस, आईसारखी वाघ, असं तिचा फंडा क्लिअर आहे. अच्छा, मला अजून एक ह्याच्यामध्ये विचारायचं होतं की आपण मराठी भाषिक आहोत आणि तुझ्या वेगवेगळ्या लँग्वेजचा प्रवास आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, जॅपनीज आहे, वेगवेगळ्या आहेत, तर त्याच्यासाठी काही वेगळे एफर्ट्स घेतलेस की? ओके, मी एक इंग्लिश बाबू देसीमे नावाचा फिल्म केली होती आणि तेव्हा माझे कोस्टार होते शाहरुख खान. तर मी बालभवन विद्यामंदिर या शाळेमध्ये शिकल्यामुळे आम्हाला 5वीमध्ये ABCD सुरुवात करतात आणि मी जेव्हा शूट करत होते तेव्हा आमचे फक्त 2 लेटर वर्ड्स 3 लेटर वर्ड्स शाळेमध्ये चालू झाले होते. त्या तो माझ्या बाजूला बसला होता आणि मग मला तो सांगता, ओ वेल मेघना, यु नो आय थिंक यू कॅन डेव्हलप ऑन दिस अँड यू शूड टेक दिस लाईन व्हेरी सिरियसली, यु नो द पॉजेस आर नॉट वर्किंग विथ यू वगैरे, असं तो सगळं बोलायला लागला. मी सगळं ऐकून घेतलं शांतपणे आणि त्याला सांगितलं की अंकल म्हणायचं तेव्हा मी त्याला, सो सेड अंकल आय डोंट अंडरस्टँड, स्पीक स्लो, आय टेक टाईम टू अंडरस्टँड. तेव्हा तो मला म्हणाला, एक मिनिट, तुला इंग्लिश समजत नाही आहे का माझं? तर मी म्हटलं, हो नाही, मला नाही कळत आहे. मग तो मला म्हणाला, मग तुला कुठली भाषा छान बोलता येते? मी म्हटलं, मी हिंदी चांगलं बोलते, मी मराठी अस्खलित बोलते. मग तो मला म्हणाला की तू कितव्या वर्षी चांगलं मराठी बोलायला लागलीस मला सांग. मग मी म्हटलं की मी 5 वर्ष जी होते तेव्हापासून मी चांगलं मराठी बोलते. मग तो मला म्हणाला, मी तुला अजून 5 वर्ष देतो, मला चांगलं इंग्लिश बोलून दाखव. आणि मग त्यानंतर जे ह्या एका वाक्याने माझं पूर्ण आयुष्य बदललं. आता मी कुठल्याही भाषांमध्ये बोलू शकते. यंतैनाने कुर्तुर नेगा शॅम्पू का तू रेक्सना सब्बू पॅकेट सब्बू लेखुंडा मोरी की पोदू गा. वाव, क्या बात है. पण मेघनाजी, मला असं विचारायचं आहे की प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो. हिंदीचा वेगळा लहेजा आहे, इंग्रजीचा वेगळा लहेजा आहे, अस्खलित मराठी बोलायचं किंवा ग्रामीण बोलायचं, तर प्रत्येक भाषेला एक आपला लहेजा आहे. तर त्याची प्रॅक्टिस कशी करता आणि काय? आता अगदी साधी गोष्ट, आपला पुढारी जरी आपण जोरजोरात मोठ्याने घरी वाचला ती सुद्धा एक प्रॅक्टिस आहे. कारण काय आहे, आपल्याकडे देवनागरी वापरतो ना आपण, तर काही गोष्टींचं जर भान ठेवलं, मराठीमध्ये आपण फ म्हणतो, फ हा शब्दच नाही आहे,
हे अक्षरच नाही आहे, आपला फ फ आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये आणि उर्दूमध्ये फ म्हटलं जातं, फिजा, मुहाफिज, ओके. आणि मराठीमध्ये फ हा एकच हे आहे, उच्चार आहे, जो आपण फ हा करतो हा चुकीचा आहे. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यांचं जर तुम्ही भान ठेवलं. उर्दूमध्ये ख नाही आहे, ख ग पोटातनं जे आवाज येतात ख ग, त्या ह्याच्यावरती त्याच्या प्रत्येकाचे नियम आहेत. ते जर बऱ्याच वेळेला माझ्या घरामध्ये नला न म्हटलं जातं, नला न म्हटलं जातं, नॉट ॲप्लिकेबल, नॉट ॲक्सेप्टेड. त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेला तसं तसं तिथे तेच बोललं गेलं पाहिजे. तुम्ही नुसती घरामध्ये एक मोठ्यानी रामरक्षा जरी म्हटलीत तरी तुमच्या मुलांचे उच्चार स्पष्ट होतात. सो व्हॉट यू कॅन डू इज, जे तुम्हाला भाषामध्ये प्रभुत्व ज्या भाषेमध्ये मिळवायचं आहे, जसं आता मी एकदा प्रयत्न केला जर्मन शिकायचा, पण त्याच्यामध्ये मी एक म्हणून दाखवते तुम्हाला, ते थोडंसं हललं बरं का, 50% आलं मला, 50% नाही आलं. Ich bin Ausländer und spreche nicht gut Deutsch. Ich bin Ausländer und spreche nicht gut Deutsch. Bitte langsam, bitte langsam, bitte sprechen Sie doch langsam. Ich bin Ausländer und spreche nicht gut Deutsch. So kuthe kuthe zor dyaycha, kuthe nahi dyaycha, he hi kalla paije. Ata samjha ek sadharan vakya ki veej manali dhartila. He vakya hai, pan tumhala kashavar zor dyaycha he kalla nahi, tar tumhi asa mhanu shakta, veej manali dhartila. तो त्याचा अर्थ बदलतो. सो व्हॉट यू कॅन डू इज, साधा आपला नुसता मराठी पुढारी पेपर घ्या, जोर जोरात वाचा आणि आरशात बघा की तुम्ही बोलताना कसे बोलताय ते. प्रॉब्ली दॅट विल हेल्प. आणि मराठीत जर कुणाला फूल द्यायचं आहे तर तो फूल न देता फूल देऊया, राईट? नाही तर मग तुम्ही यू फूल व्हाल. आणि ते पण मला म्हणायचंय की मराठीमध्ये फ नाहीच आहे ना. नाही, मराठीमध्ये फ आहे, फ नाही. ॲक्च्युली आपल्याला हेही माहिती नसतं, म्हणजे आपण मराठी बोलत राहतो पण मराठीमध्ये फ नाही आहे, फ आहे. आणि मला आम्हाला पण बरेच असे वेगवेगळे मोठे मोठे कलाकार भेटतात, त्यांच्याकडनं काही आम्ही शिकत असतो. तसं तुझ्या या एकूण प्रवासामध्ये तुला अशी काही आठवण आहे खास की हां त्यांच्याकडून मला हे शिकता आलं, त्यांच्याकडून मला हे काही छान कळलं नवीन? जेव्हा 8 जुलैला सावरकरांच्या जागतिक उडीला 100 वर्ष झाली होती, तेव्हा मला बाबासाहेब पुरंदऱ्यांबरोबर मार्सेला जिकडे ही उडी झाली तिथे जाण्याचा योग आला. आणि मला असं वाटतं की तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि अविस्मरणीय असा प्रसंग आहे. कारण एकतर सावरकरांसारखं व्यक्तिमत्व ज्यांचं नाव घ्यायची पात्रता नाही आपली, त्यांच्या जागतिक उडीच्या तिकडे आपण एक साक्षात्कार बघणार आहोत, त्याचे आपण प्रेक्षक असणार आहोत, ही खूप मोठी गोष्ट होती. तर ते झालं, आम्ही सगळे इमोशनल झालो होतो आणि मग ते सगळं संपलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही युरोप टूर होती आमची 15 दिवसाची, त्याला लागूनच बरं का. तर बाबासाहेब पुरंदरे त्यांची वेगळी सीट असायची, ते पुढे बसायचे आणि आम्ही सगळी मस्तीखोर माणसं सगळी मागे असायचो. तर मी प्रत्येक वेळेला त्यांच्या बाजूला येऊन बसायचे आणि ना त्यांना काय बाबा तुम्ही मला मान्य आहे तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही शिवशाहीर आहात, तुम्ही भारताचे सगळ्यात बेस्ट आहात, पण जरा बाहेर बघा ना इथे DDL जे आहे, हे राहुल हां वगैरे असं मी त्यांना काय काय करून दाखवायचे. आणि ते इतके इरिटेट व्हायचे, शेवट त्यांनी मला सांगितलं बाहेर राजे बसा बसा असं करून बाजूला बसवलं. तर म्हणे काय प्रॉब्लेम आहे तुमचा? म्हटलं काही नाही, तुम्ही असे शांत बसता आणि बाहेर स्विझरलँड आहे, आपण युम्फ्रॉला आलो आहे, आपण माउंट इटलीसला आलो आणि तुम्ही बाहेर बघत नाही आहात, हा माझा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर ते मला म्हणाले का बाहेर बघायचं? म्हटलं कारण हे सौंदर्य आहे, हे तुम्ही मिस नाही करू शकत. तर ते मला म्हणाले थांब मी तुला सांगतो सौंदर्य काय. आणि त्यांनी आम्हाला शिवजन्म नरेट करून सांगितला. त्यानंतर आम्ही एकमेकांशी अख्खा दिवस कोणी बोललो नाही आणि त्यापेक्षा सुंदर अजून काही असू शकत नाही हे आम्हाला कळलं. वा, आणि हे बोलताना तुझ्या डोळ्यात जे पाणी आलेलं आहे त्यामुळे आम्हाला कळलेलं आहे तू ते कसं एन्जॉय केलेलं आहेस. ॲक्च्युली हे असे खूप मोमेंट्स असतात आपल्या लाईफमध्ये की जे असे आपण प्रिझर्व करून ठेवतो लाईफ लॉंग. हो, म्हणजे मी अँकरिंग खूप चांगलं अँकरिंग करते असं मला वाटायचं. आणि एक झीचा आमचा शो होता, त्याच्यात मी अख्खं म्हणजे असं गणपती बाप्पाचं पूर्ण 2 पेजेसचं पाठ केलं आणि धारधार धारधार बोलले. आणि माझ्या शेवटच्या टेकला सगळे हसले, कॅमेरामन खाली पडला, माझी आई हसत होती आणि मला फार वाईट वाटलं की मी एवढं सगळं पाठ केलं आणि हे लोक हसतायत का मला. तर त्यांनी रिवाइंड करून दाखवलं, तर त्याच्यात मी असं म्हटलं होतं
की गणपति बाप्पाला पंचामृत खूप आवडतं, त्याच्यामध्ये ना तूप साखर दही दूध आणि मद्य असतं. ओ ओके. सो शब्दांची गफलत होऊ शकते. सो चांगला अँकर होण्यासाठी आपल्याला याही गोष्टींचं भान ठेवावं लागतं आणि जेव्हा अशी गडबड होते तेव्हा ती सावरून कशी घ्यायची तेही आपल्याला नक्की समजून घ्यावं लागतं. डेफिनेटली. आणखी विचारायचं म्हणजे आपण बऱ्याच कुठल्याही फील्डमध्ये गेल्यानंतर इनिशियल फेजमध्ये काही लोकांना फॉलो करतो, काहींना आपण गुरु मानतो, तर या फील्डमध्ये काही अशी दिग्गज मंडळी जी तुम्हाला भेटली ती त्यांच्याबद्दल दुबे मला वाटतंय त्यांच्याकडून काही टिप्स मिळाल्या. दुबेजींचं फक्त मला एकच वर्कशॉप करायला मिळालं ज्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला 7 स्पीड्स आणि 7 व्हॉल्युम्स शिकवले. म्हणजे आपण जे सगळेजण बोलतो ना तर त्याला प्रत्येकाला एक 7 व्हॉल्युम्स असतात आणि 7 स्पीड्स असतात. कोण फास्ट बोलतं, कोण स्लो बोलतं, कोण मोठ्याने बोलतं, कोण हळू बोलतं, तर हे 7 व्हॉल्युम्स आणि 7 स्पीड्स हे दुबेजींकडनं मला शिकायला मिळाले. आणि आणखी महत्त्वाचं विचारायचं म्हणजे की एवढ्या व्हरायटी ऑफ रोल्समध्ये एवढं डबिंग केल्यानंतर असं वाटतं ना की हा आवाज आपण काढायला पाहिजे नक्की, किंवा यांना नक्की. स्मीगल, स्मीगलचा एक आवाज आहे जो लॉर्ड ऑफ द रिंग्समध्ये आहे, तो मला काढायला आवडेल. तो खूप कठीण आहे आणि तो काढल्यानंतर मग मला फार दुसरे आवाज काढता येत नाहीत. तर संपायला आला असेल तर मी नाही नाही थांब. अजून आपल्याला बेवॉच वगैरे सिरियल्स माहिती असतील, पामेला अँडरसन किंवा अँजेलिना जोली, तर थोडेफार तेही आवाज आम्हाला आवडतील ना ऐकायला. कसं झालं की या सगळ्या फॉरेनच्या हिरोईन्स आहेत, हॉलिवूडमधल्या बेस्ट ॲक्ट्रेसेस आहेत. सो बेवॉच म्हणजे ती सी जे पार्कर असते जी एक हे आहे, लाईफ गार्ड आहे. ओके. ती खूप बिकिनीमधले आणि अशी सुंदर दिसणारी एक अप्रतिम स्त्री आहे जिच्याकडे नजर हटत नाही पुरुषांची, अशी एक सुंदर स्त्री. तर तिला जेव्हा मी म्हणजे सिलेक्ट झाले ऑडिशन नंतर, तेव्हा मी डब करायला गेले तर मी अशी एक वेणी, पंजाबी ड्रेस, मोठी टिकली आणि अशी एकदम टिपिकल बनून गेले होते. आणि मग मी घरी आले, मग मला आई म्हणाली, अगं तू पॅमेला अँडरसनला डब केलंस ना, कसं वाटलं तुला? तर म्हटलं, आई मी तुला एक गंमत सांगू, आपण ते कोणाकडे तरी एक चांदीचं भांडं कोणाला गिफ्ट दिलं होतं आणि त्याच्यावर नाव लिहायला आपण गेलो होतो तेव्हा कसं वाजत होतं टी 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 आणि मग ती एवढी हसत होती बिचारी, इतकी हसत होती. मग मी तिला ते करून दाखवलं. वेल, द टेप वॉज स्टोलन फ्रॉम मी अँड टॉमी ली जोन्स फ्रॉम आय मॅलिबू मॅन्शन अँड आय फील द सो अशा गमती जमती होत असतात, खूपच गमती जमती होत असतात. बाय द वे, खरं मला हे विचारायचं आहे, आता इथे आई पण आहेत काही आणि त्यांच्या मुली पण आहेत, एक चांगला मला जर ह्याच्यामध्ये कलाकार व्हायचा असेल, करिअर करायचं असेल, तर पॅरेंट्सचा सपोर्ट कसा पाहिजे आणि मुलांनी त्याच्यामध्ये कसं करिअर केलं पाहिजे काय सांगा? जर आईबाबांचा सपोर्ट नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण काय होतं, त्यांची नकारात्मकता आणि तुमची सकारात्मकता ही एक होऊ शकत नाही. त्यामुळे जर दोन पॉझिटिव्ह हवे असतील तर दोघांकडनंही सकारात्मकता ही आवश्यक आहे. मग तुम्ही बॅलेन्स करू शकता की फारच मुलांचं सगळंच ऐकलं असं होणार नाही आणि अगदीच मुलांना तुम्ही टाळलं हेही शक्य नाही. आता एक मी साधारण उदाहरण देते तुम्हाला. आज मी माझ्या सासूनी सांगितलं मला हा ड्रेस घाल आणि मी तो ड्रेस घातला, तर तुम्ही म्हणाल म्हणजे काय तू सासूचं सगळं ऐकतेस? तर मी म्हणेन छे ही अंधश्रद्धा आहे. ओके. आपण कोणीच आपल्या सासूबाईंचं ऐकत नाही, पण मला जे दोन ड्रेस हवे होते तेच मी तिच्या समोर घेऊन गेले होते आणि त्यातला तिने सांगितला तो घातला. सो तुम्ही ते कशा प्रकारे हे जे आहे जो एक करिअर, येस, व्हॉइसिंगमध्ये तुम्ही पार्ट टाईम करू शकता, त्याच्यामध्ये फुल टाईम करायची गरज नाही आहे. आणि मग पार्ट टाईम करता करता तुम्हाला कळेल की तुम्ही अजून त्याच्यामध्ये योग्यरित्या आहात की नाही आणि मग पुढे तुम्ही फुल टाईमचा विचार करू शकता. पण जर आईबाबांनी सपोर्ट केला नाही तर मुलं काही करू शकत नाही. आज मी जे काही आहे ते फक्त आईबाबांमुळे. सो आय थिंक यू शुड सपोर्ट युअर किड्स. एक विचारेशन, येस येस, एक विचारायचं आहे की आजकालच्या मुलांची लँग्वेज आपण बघतो की ती थोडीशी धेडगुजरी अशी आहे ना, त्यांना हिंदी व्यवस्थित बोलता येतं ना, इंग्रजीवर प्रभुत्व आहे. मराठी बोलायला गेलं की इंग्रजी माध्यमातली शाळेतली मुलं असतात आणि त्यांची तीही लँग्वेज व्यवस्थित नसते. तर तुमच्याकडून पालक एक लँग्वेज आपली व्यवस्थित असेल होऊ शकतो.
सिंपल आहे, ते त्यांच्या मित्रांबरोबर किंवा जे कार्टून्स आणि टी व्ही बघतात त्याच्यामधून त्यांचं हिंदी चांगलं होऊ शकतं. घरात आपण मराठीचं जर पुरस्कार केला किंवा मराठीचा आग्रह धरला तर ते मराठी चांगलं बोलू शकतात आणि शायद त्यांना इंग्लिशशिवाय पर्याय नसतो. सो मला असं वाटतं की मुलं आपापली व्यवस्थित सगळीकडनं जे पिकअप करायचं आहे ते करतात. काही गोष्टी चुकीच्या वाटल्या तेथे त्यांना प्रेमाने सांगा, ओरडू नका, आणि जे काही सांगायचं आहे ते एकांतात सांगा, चार लोकांसमोर सांगू नका, मग तो न्यूनगंड तयार होतो. सो व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू टेल युअर किड्स, कोपऱ्यात घ्यायचं हळूच, प्रेमाने सांगायचं की हे असं नाही हा, हे चुकीचं होतं, बरोबर नाही हा, असं करत. ओके, अजून एक मला विचारायचं आहे. स्मिता ताई किती वेळ आपल्याकडे? मला विचारायचं असं होतं की बऱ्याच वेळेला असं म्हणतात की तब्येतीचा आणि आपल्या आवाजाचं एक कनेक्शन असतं. म्हणजे कुठे माझ्यावरनं म्हणताय का असं? तुझ्यावरून असं नाही मला म्हणायचंय, ओव्हरऑल म्हणायचंय. नाही ती तशी बघासपासून माझ्यावरून पण म्हणते. पण असं म्हणतात ना की हा वजन वाढलंय ना, मग आता आवाज तुझा नक्कीच बदलणार, वजन कमी कर, वजन कमी कर. वजनाचा आणि आवाजाचा काहीही संबंध नाही, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कारण नाही, आय मीन इट, खरंच असं नाही. मनाने मनापासून सांगते की तुम्ही जे आवाज काढताय किंवा जे इमोशन्स आहेत ती तुमची ॲस्ट्रो बॉडी असते. ओके, आणि हे जे तुमचं दिसतंय फिजिक्स, ती तुमची वेगळी फिजिकल बॉडी असते. सो जे तुमचं टॅलेंट आहे, तुमचा जो आवाज आहे, तो एका वेगळ्या बॉडीमधनं, म्हणजे तुमच्या ॲस्ट्रो बॉडीमधनं येत असतो. सो बेसिकली तब्येत वाढल्यामुळे एकच तोटा होतो, तो म्हणजे श्वसनक्रिया, म्हणजे जो श्वास आहे तो कमी पडू शकतो बोलण्यासाठी. दम लागू शकतो. किंवा पूर्वी समजा मी एका श्वासामध्ये तीन वाक्य म्हणू शकत होते, तर वजन वाढल्यामुळे आता मी फक्त दोनच वाक्य म्हणू शकते. सो मला असं म्हणायचं आहे की तुमची शरीरयष्टी, तुमची विचारशक्ती आणि तुमचा आवाज यांचा परस्पराशी संबंध नाही, पण ते परस्परांवरती अवलंबून मात्र नक्की आहेत. ओके, जर तुम्हाला खोकला झाला, तुम्हाला सर्दी झाली, तुम्ही चांगला आवाज नाही काढू शकत. डेफिनेटली राईट. तुम्ही जर इफ यू फीलिंग लो, तुम्हाला जर डिप्रेशन आहे, तुम्हाला स्ट्रेस आहे, तुमचा वजन वाढतं आहे, तुम्ही चांगला परफॉर्मन्स नाही करू शकत, असा फरक पडेल. पण वजन वाढलं म्हणून आवाज वाढला किंवा बदलला हे होणार नाही, बिकॉज दॅट इज युअर ॲस्ट्रो बॉडी, दिस इज युअर फिजिकल बॉडी. देर आर टू डिफरंट थिंग्स. डेफिनेटली. कारण काय की आपण फोनवर जरी बोलत असलो आणि पलीकडचा अगदी डिस्प्यूट झालेला असेल तर आपण आवाजावरून ओळखू शकतो ना की काय रे आज मूड ठीक नाही आहे क्या, किंवा रडलायस की काय, असं आपण विचारू शकतो. स्टॅमिना कमी होतो आवाजासाठीचा वजन वाढल्यावर, हे मात्र नक्की आहे. त्यामुळं आटोक्यात असं बदल हां आहे. ओके, आता मला अजून एक विचारायचं आहे मेघना. एवढा किती वर्षांचा प्रवास आपण मगाशीच म्हटलं की जवळपास 28. हां, आता 28 वर्षांच्या प्रवासामध्ये सगळंच काही मनासारखं आपल्या दरवेळेला होतं असं नाही, आपल्याला नक्कीच काही ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात या संपूर्ण प्रवासामध्ये. तर तू असं काय सांगशील की तिथं बाबा तुला डिप्रेशन आलं होतं, कधी आपल्या मनासारख्या गोष्टी होत नव्हत्या, तरी पण मी त्याच्यावरती ओव्हरकम केलं. हे रोजच होतं माझ्या बाबतीत. मुंबई आहे आणि स्वयंपाक करून निघायला लागतं, डबिंग करायचं फुल डे, मग पुन्हा घरी येऊन सगळ्यांचं व्यवस्थित आहे की नाही बघायचं, मेड्स मॅनेज करायच्या, ड्रायव्हर्स सगळा स्टाफ बघायचा, त्यांचे काय जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे, घरच्यांकडे लक्ष द्यायचं, मोठी सून आहे त्यामुळे तुमचे वेगळी कर्तव्य असतात वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तारेवरची कसरत करताना कुठेतरी मी स्वतःचं जगायचं विसरून गेले. मी प्रत्येक वेळेला फक्त माझ्या आईबाबांची मुलगी होते, माझ्या नवऱ्याची बायको होते, माझ्या मुलीची आई होते आणि माझ्या घरामध्ये आदर्श सून असण्यासाठी. आणि देन आय रिअलाइज की आय कांट मेक एव्हरी वन हॅपी ऑल द टाईम, आय एम नॉट हॅपी फ्रॉम विदिन. सो आय लर्न्ड, मी एक पुस्तक वाचलं, यू कॅन हील युअर लाईफ, लुईस हे ह्यांचं, आणि त्याच्यामध्ये तिने सांगितलं की जेवढे तुमचे आजार आहेत ते सगळे सायकोसोमॅटिक आहेत, ते तुम्ही स्वतःचे स्वतः केलेत. आणि माझा पाय मुरगळला तर मी माझ्या सासूला सांगितलं, म्हटलं अगं आम्ही आरेतुरे करतो एकमेकींना. सो मी तिला सांगितलं की अगं बाई माझा फारच पाय दुखतो आहे आणि मला त्रास होतो आहे, मला कळत नाही आहे मला असं का झालं आहे. मग तिने मला तो चॅप्टर दाखवला, ती मला म्हणाली की इज देअर एनीथिंग विच इज बॉदरिंग यू, तुझं कुठलं डिसिजन घ्यायचं चुकतं आहे का, एखादं पाऊल पुढे टाकण्याची जी भीती आहे त्यामुळे तुझा पाय मुरगळतो आहे. आणि मग मी ते माझं म्हणजे जे काही डिसिजन होतं ते कन्क्लूड केलं आणि त्यानंतर आजपर्यंत कधीही माझा पाय मुरगळलेला नाही आहे.
वाव क्या बात है. सो इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग आता हे लुईस हे वाचल्यानंतर हे केल्यानंतर मला असं वाटायला लागलं मला मध्यंतरी खूप कोलेस्ट्रॉल आलं मग शुगर आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही सर कम ऑन आय एम जस्ट 34 आय कांट बी हॅव्हिंग मेडिसिन्स विच माय पेरेंट्स आर हॅव्हिंग राईट. सो देन समबडी इंट्रोड्यूस्ड मी टू प्राणिक हिलिंग आणि मग त्याच्यानंतर मग मी मेडिटेशन आता करायला लागले आणि मेडिटेशन करता करता माझ्या असं लक्षात आलं देयर इज वन लाईफ टू लिव्ह. आपण काय करतो आहे काय एवढ्या पळतोय आणि कोणासाठी करतोय हे सगळं. वन्स आय एम गॉन आय एम गॉन. आता आपण श्रीदेवींचं बघितलं की त्या गेल्या सगळं संपलं. सो व्हॉट वी कॅन डू इज लिव्ह ईच मुमेंट. प्रत्येक क्षण जगायला पाहिजे प्रत्येक दिवस जगायला पाहिजे. आय स्टार्टेड टॉकिंग टू माय आमच्या बहिणींचा मी एक ग्रुप बनवला खानदानी खून नावाचा आणि आम्ही सगळ्या बहिणी रोज त्याच्यावरती बोलत असतो आणि तिकडे म्हणजे आगत तग आणि समोरला अय्या कशी आहेस तू. सो आता जे जे तुम्हाला करावंसं वाटतं या क्षणापासून तुमचं कोणाला समजा ड्राईव्ह करायची इच्छा असेल कोणाला स्विमिंग करायचं असेल कोणाला कविता लिहायच्या असतील प्लीज. माझ्या कविता मी पूर्वी लिहित होते त्या बंद झाल्या होत्या मी परत लिहायला लागले आणि या त्या प्राणिक हिलिंगमुळे मी तुम्हाला नंबर तो एक देईन नंतर पाहिजे तर की ज्यांना करायचं असेल त्यांच्यामध्ये माझा इतका आमूलाग्र बदल झाला की मला असं वाटायला लागलं की आपण इतके दिवस जे भौतिक सुखामागे धावत होतो ना की आज माझ्याकडे सियाजच आहे मला मर्सिडीज पाहिजे आज माझ्याकडे रुबीज आहे मला डायमंड्स पाहिजे हे सगळं फार दुय्यम आहे हे लक्षात आलं आणि आय एम मोर हॅपी आणि माझी भांडणं बंद झाली आता नवऱ्याबरोबर. वाव क्या बात आहे. म्हणजे सुखी संसाराचा एक गमक आज आपल्यापर्यंत. सुखी संसारापेक्षा मी म्हणेन की डोंट टेक स्ट्रेस इट्स नॉट वर्थ इट. खरंच ठीक आहे मेघना भांडणं कमी झालीत पण म्हणजे भांडणं होत होती त्याशिवाय मज्जा कशी येणार. व्हेंटिलेटरवर जेव्हा तो ग्राफ असा 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 असतो तेव्हा आयुष्य असतं. जेव्हा ते असं सरळ झालं तर मग आयुष्य उरणारच नाही ना. नक्की नक्की. पण मग मला तेच विचारायचं आहे की मग तुमच्या दोघांच्या मध्ये जास्त कोण भांडतं ग तू की आहो तुझे. मी हा मी भांडते जास्त का कारण तो 6'2" आहे आणि मी त्याच्याकडे तोंड वर करून बोलते आणि तो खाली मान घालून माझ्याकडे बघतो. आणि मग भांडताना सुद्धा वेगवेगळ्या आवाजांमध्ये का. नाही तो इंग्लिशमध्ये भांडतो मी मराठीत भांडतो. हे मात्र खरं आहे. म्हणजे आपण भांडताना किंवा रडताना किंवा खूप दुःख व्यक्त करताना आपण मातृभाषेवरती नक्कीच येतो. बट यू गाईज प्रॉमिस मी की आता कुठलाही स्ट्रेस घेणार नाही आहात काही नाही आहे आणि तुम्हाला पाहिजे तसं जगायचं आपली आपली कर्तव्य करत राहायची ही दुसरी भाग झाला पण स्वतःटी जगायचं प्रॉमिस मी. डेफिनेटली येस. नक्की नक्की. आणखी एक विचारायचं म्हणजे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे डबिंग आर्टिस्ट आहे त्यानंतर वेगवेगळ्या हिरो हिरोईन्सना हिरोईन्सना आवाज दिलेला आहे तर विच जॉब यू एन्जॉय मोस्ट म्हणजे ॲज अ डबिंग आर्टिस्ट और व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. ह्याच्यामध्ये काय असं जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन सारखं थोडंसं झालं आहे की कधी कधी अँकरिंग करायचं असतं मग कधी कधी ॲक्टिंग करायची असते कधी कधी व्हॉइस ओव्हर्स करायचे असतात कधी कधी वेगळ्या गोष्टी असतात. सो चार दगडांवर पाय ठेवलं की आपोआप तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा कंटाळा येत नाही. सो आय थिंक आय लाईक इट एव्हरीथिंग आणि त्यामुळे मला असं वाटतं की सॅच्युरेशन येत नाही. ॲब्सोल्युटली. आपण जेव्हा असं म्हणतात की एकच गोष्ट करायला लागली की काही दिवसांनी येऊ शकतो. सो तू एन्जॉय करते सगळ्याच त्या गोष्टी. मला एक सांग या सगळ्या मैत्रिणींना थोडं आपल्याला चार्ज करायचं असेल किंवा त्यांना एखादा एक्सरसाइज सांगायचा असेल जो काही आवाज आहे तो माझा छान टिकावा यासाठी तर तू काय एक्सरसाइज सजेस्ट करशील. एक्सरसाइज म्हणजे ओम 5 वेळा म्हणायचं का आपण करणार तुम्ही. हा ताड बसा सगळ्या जणी आधी असं उगाच बोलले मी असं काही नसतं. हां आणि सगळ्यांनी काय करायचं आहे सगळी टेन्शन सगळे विचार मी कशी दिसतीये किंवा मी आज कुठली लिपस्टिक लावली आहे माझ्या बाजूची बाई नेमकं काय करते काही नाही सगळं बाजूला ठेवा. हां आणि दोन प्रकारचे श्वास असतात एक जो तुम्ही इथून घेता आणि एक जो तुम्ही इथून घेता. ओके सो व्हॉट यू कॅन डू इज राईट नाव शांत व्हायचं सगळ्यांनी. ओके डोळे बंद करायचे आणि आपण मोठा श्वास घेऊन 5 वेळा ओम म्हणणार आहोत आणि तुमची आत्ताची स्थिती आणि एक 50 सेकंदांनंतरची स्थिती ह्याच्यामध्ये तुम्हाला आमूलाग्र बदल जाणवेल. आय प्रॉमिस यू. ओके सो व्हॉट यू कॅन डू इज क्लोज युअर आयज टेक अ डीप ब्रेथ. ओ
Slowly open your eyes with big smile on your face. Big smile on your face. Can you feel the vibrations? You do? फक्त एवढा एक्सरसाइज केला तर यू आर डन फॉर द डे. क्या बात आहे. आता आणखीन एक मला असा विचारायचं, तुझी एक जॅपनीज पोईम किंवा एखादं गाणं तुझ्या आवडीचं आम्हाला तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल. कारण तू मला असं वाटतं पूनम कुठे पूनम पूनम आहे का इकडे? आपल्याकडे काही प्रश्न होते ना ते दिलेस तू. अच्छा, तुझ्याकडे पूनमनी काही प्रश्न दिले आहेत. मला ते प्रश्न माहीत नाही आहे. तर तिने ते प्रश्न काढले आहेत. कुठलीही एक व्हॉलेंटियर येऊन ते प्रश्न मला विचारू शकता. असं करूया आपण, इन्स्टेड ऑफ गाणं ओके तुम्ही स्किट कसं करायचं, ओके परफॉर्म कसं करायचं विथ द हेल्प ऑफ युअर व्हॉइस, हां ते आपण करूया. तर कोणी एक व्हॉलेंटियर घे आणि ते चार प्रश्न मला विचार. पूनम तू दिलेस ते चार प्रश्न? नाही, माझ्याकडे नाही आलेले. पण मग तिने एक मला सांगितलं की मी काढलेत चार प्रश्न, तुम्ही त्याचे उत्तरं द्या. ये ना, तू तू विचारतेस? विचार. फक्त चांगले विचार. हां, विचारू शकतेस, विचार ना. कम ये. नाही नाही, पुढे पाहिजे असं कसं. ये. ओके, उभं राहताना फुटवर्क खूप महत्त्वाचं आहे. फुटवर्क, तुम्ही कसे स्टेजवर उभे राहताय, दॅट मीन्स अ लॉट. पॉश्चर्स तुमचे, आणि मेक शुअर की पाच बोटाचं अंतर असेल कधीही तुमच्या माईकमध्ये आणि तुमच्यामध्ये. एक साधारण पाच बोटाचं अंतर ठेवा, म्हणजे ब्लोज ब्लोज येत नाहीत. जिथे ओष्ट शब्दांमध्ये हवा येते ती त्याला क्रॉस होते आणि ब्लो येतात. सो मेक शुअर की पाच बोटाचं अंतर ठेवाल. आणि आता ती काय प्रश्न विचारते ते बघूया. पुढे ये, विचार. रावणाची लंका का म्हटलं जातं? रावणाची लंका काहीतरी प्रश्न काढले होते माझ्यासाठी. ठीक आहे, ऑडियन्स मध्ये नको बाई भीती वाटते. ही जरा आपली आहे. बरं ठीक आहे, चल मीच तुम्हाला दोन तीन प्रश्नांची उत्तरं देते. ओके, हा मीच त्यांना प्रश्नांची उत्तरं देते. तुमच्याकडे मच्छर आहे? हो, मच्छर वाला मच्छर आहे. मग तो कसा मारायचा माहिती आहे? एक असं औषध घ्यायचं, डास मारायचं, हळूच डासाच्या जवळ जायचं, त्याला असा धक्का मारायचा आणि त्याला विचारायचं, अरे तुला लागलं का? मग तो म्हणेल हो, त्याच्या तोंडात औषध टाकायचं, तो मरून जातो. एक छोटा मुलगा असतो, तर ते झोपतच नाही. त्याची आई त्याला म्हणते, अरे मुले झोप, अरे मुले झोप, नाही तर गब्बर सिंग येईल. मग तो मुलगा झोपतो. दुसरी रात्र होते, तरी पण तो झोपत नाही. तर त्याची आई त्याला म्हणते, अरे मुले झोप, अरे मुले झोप, नाही तर गब्बर सिंग येईल. मग तो मुलगा झोपतो. तिसरी रात्र होते, तेव्हा त्याची आई त्याला म्हणते, अरे मुले झोप, अरे मुले झोप, नाही तर गब्बर सिंग येईल. तर तो मुलगा सांगतो, आई मला चॉकलेट दे, नाही तर मी बाबांना सांगेन मी झोपल्यावर रोज रात्री आपल्याकडे गब्बर सिंग येतो. थँक्यू पूनम, थँक्यू सो मच डार्लिंग. तिने हे काढलेले प्रश्न होते सगळे पूनमसाठी, जोरदार टाळ्या. पण मला एक आणखीन विचारायचं की वयाचा काही फरक पडतो का? लहान असताना आपण कार्टूनचा आवाज काढणं आणि आता आपलं वय जसं वाढत जातं तसं कार्टूनचा आवाज काढणं. डेफिनेटली, पूर्वी माझा आवाज असा लहान मुलीसारखा होता, आता तो मी खोटा खोटा काढते. सो ते जे इनोसेन्स आणि ते जे एक अपरिपक्वता होती आवाजामधली, ती आता हळूहळू नाहीशी व्हायला लागते. सो अगेन मला असं वाटतं की वयापरत्वे डेफिनेटली आवाजामध्ये कंप सुटायला लागतो किंवा ग्रेन्स यायला लागतात. सो डेफिनेटली फरक पडतो. पण पापी पेट का सवाल आहे तो आवाज निकालना चाहिए, है ना. पेट बड़ा है अपना.
नाही पण तो मेंटेन पण करावा लागतो ना आपल्याला. हो, मेंटेन म्हणजे गार पाणी पिऊ शकत नाही. आज मी ज्या देवळात गेले त्या बाहेर एवढे मस्त आवळे आणि तसं सगळं विकायला बसल्या होत्या चिंच बिंच, मला इतकी मजा आली पण म्हटलं नको या सगळ्यांना रात्री भेटायचंय मला आणि आवाज खराब झाला. सो ते टाळायला लागतं. आईस्क्रीम मला प्रचंड आवडतं पण जर शो असेल तर आदल्या दिवशी आईस्क्रीम नाही खात आहेत. अच्छा, म्हणजे काही पथ्येही पाळावी लागतात. पाळायला लागतात. आंबट खाऊ शकत नाही, त्याच्यानंतर गार खाऊ शकत नाही, ज्यांनी त्रास होईल ते करू शकत नाही, खूप जास्त ओरडू शकत नाही, खूप जास्त बोलू शकत नाही. म्हणजे 15 मिनिटाच्या वर मी कुठल्याही मैत्रिणीशी किंवा आईशी बोलू शकत नाही फोनवर. कारण कसं की हा आपल्याला नॉर्मल बोलायला दिलेला आवाज आहे, त्याचा तुम्ही अपव्यय करताय आणि गरजेपेक्षा जास्त वापर करताय, तर इट इज काइंड ऑफ अब्युजिंग युअर वोकल कॉर्ड्स. सो खूप जास्त नका बोलू, ऊर्जा वाया जाते आपली. आपली ऊर्जाच की नाही ही आज. किंवा असं पण होतं ना की खूप भांडखोर या असतात, बायका असतात काही अशा, तर त्यांचा पण आवाजाचा एक टोनल क्वालिटी नंतर नंतर चेंज होत जाते. हो जाते, पण त्यांच्यामध्ये मी असं ऐकलंय की ज्या बायका असं खूप ओरडून आणि हेकून बोलतात त्यांना बेसिकली कुठेतरी हे एक भावना असते की माझ्याकडे लक्ष दिलं नाही आहे. सो म्हणून त्या ओरडून आपल्याकडे लक्ष वेधून घेतात. ही मागची सायकोलॉजी अशी आहे की त्या कुठेतरी दुर्लक्षित झालेल्या असतात. सो टू ग्रॅप दॅट अटेन्शन दे बिहेव इन सच मॅनर. सो या, इट कॉजेस अ प्रॉब्लेम. ओके, डॉक्युमेंटरीसाठी आवाज देणं हा एक वेगळं फील्ड आहे, तर त्याबद्दल थोडंसं. कुठलंही फील्ड किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये डब करताना आय व्ही आर एस असेल, इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सर्व्हिस असेल, किंवा ॲड असेल 30 सेकंदामध्ये जे म्हणायचं आहे ते असेल, किंवा एखादा एपिसोड असेल, पिक्चर असेल, डॉक्युमेंटरी असेल, आम्हाला सुपरवायझर्स असतात. म्हणजे त्या त्या गोष्टीतले तज्ज्ञ असतात. कारण माझं काम हे फक्त बोलायचं आहे, राईट. स्क्रिप्ट जी दिली आहे त्याच्यामधले जे काही बारकावे आहेत किंवा त्याच्यामधला जो अभ्यास आहे तो मी तज्ज्ञ नाही त्यातली, बरोबर. सो आम्हाला सुपरवायझर्स असतात. ते सुपरवायझर्स त्या गोष्टीमधले तज्ज्ञ असतात आणि ते तुम्हाला ॲक्च्युली त्याच्या मागचा अर्थ काय आहे हे शिकवतात आणि मग तुम्ही ती गोष्ट पडद्यावरती करता. इथून पुढचा तुझा प्रवास काय प्लॅन केला आहे? आता अजून काय काय करायचं? मी आत्ता एप्रिलमध्ये, आत्ता मी 36 आहे, एप्रिलमध्ये आय विल बी 37. सो आय एम गिविंग माय सेल्फ 3 इयर्स. त्याच्यामध्ये मी मॅक्झिमम काम करणार आहे आणि मग 40 वर्षानंतर मी असं ठरवलं की मॅक्झिमम आपल्या ह्याचा उपयोग हा वृद्धाश्रमांसाठी, आश्रमांसाठी किंवा ज्यांना आनंद देऊ शकीन त्याच्यासाठी करायचा. बिकॉज व्हॉट एव्हर यू डू दॅट कम्स बॅक टू यू. सो इफ आय मेक यू हॅपी आय एम गोइंग टू बी लाईक 100 टाइम्स हॅपियर दॅन यू. अच्छा, पण मग आता ह्या गोष्टींना वेळ मिळत नसेल? नाही, वेळ मिळतो, काढते, पण आत्ता मला माझ्या म्हातारपणाची सोय करून ठेवायची आहे. त्यामुळे मी आपलं एक छोटंसं आपलं FD बनवून ठेवणार आणि मग ह्याच्यामध्ये जाणार. ओके, पण मग एक आयडियल काहीतरी असतं ना की बाबा मला हे फील्ड तर मी आत्तापर्यंत छान केलं, पण आता हे नाही, अजून मला दुसरं काही करायचं. मला चांगलं आई व्हायचं आहे, खूप चांगली आई व्हायचं आहे. काय सांगशील ग, चांगली आई म्हणजे आपण काय सांगू शकतो तुझ्या मते? चांगली आई म्हणजे डूज आणि डोंट्स, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, कुठे पकडायला पाहिजे, कुठे सोडायला पाहिजे, कुठे सांगायला पाहिजे, कुठे विचारायला पाहिजे, हे जेव्हा कळतं तेव्हा तुम्ही चांगली आई होऊ शकता. अच्छा अच्छा, आईवरून एक प्रश्न की इरा कधी इमिटेट करते की नाही तुम्हाला? हो करते, ती फक्त आईचा आवाज काढून दाखव असं म्हटलं की ती असं करते, एवढंच करते. याचा काय अर्थ आहे मला माहित नाही, पण हा माझा आवाज काढलेला आहे असं आम्ही ठरवलं. तुझ्या घरातून कशी रिॲक्शन असते का जेव्हा तुझ्या लहान मुलांसारखे वगैरे आवाज काढतेस, किंवा घरात ह्याचा काही प्रयोग होतच नाही? ॲक्च्युली नाही, माझ्या सासरी फार, म्हणजे आमचं जेव्हा लग्न जोपर्यंत ठरलं, माझं अरेंज मॅरेज आहे, पत्रिका वगैरे बघून चहा पोहे वगैरे, इडली होती, चहा पोहे नव्हते तेव्हा, तर ते त्यांना काही फार यातला गंध नव्हता किंवा त्यांना माहीतही नव्हतं. मग जेव्हा त्यांनी मला घरात लग्न ठरल्यावर इंट्रोड्यूस केलं तेव्हा विक्रमच्या आत्यांनी त्याला सांगितलं की अरे ही मराठीत काम करते, त्याची मामी म्हणजे तिने फोटो बिटो काढला तेव्हा. पण तोपर्यंत या लोकांना काहीच अप्रूपही नव्हतं आणि दे ट्रीट मी ॲज अ नॉर्मल हे, म्हणजे असं काय फार कौतुक बिवतुक करतात असं नाही. पण आता माझी मुलगी सांभाळत आहेत म्हणजे मनात आहे हे मात्र नक्की आहे, आपण ओळखून घ्यायचं. हां, सो बेसिकली जे आता सोहळ्यातला स्वयंपाक असतो आमच्याकडे 5 दिवस गणपतीतला, तो करावाच लागतो आणि तो मनाप्रमाणे करायचा. पण बाकी बंधनं असे काही नाही. आमच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला साराभाई वर्सेस साराभाई म्हणतात, ती माय आहे आणि मी मोनिश आहे.
किती छान. पण तू छान बॅलन्स करतेस, म्हणजे घर करिअर आणि हे पण खूप म्हणजे आपण जे म्हणतोय की कस्तुरी आणि इन्स्पिरेशन, या गप्पा गोष्टींच्या मधून एक इन्स्पिरेशन मिळत असतं नकळतपणे की बाबा कशी तू सांभाळतेस. म्हणजे आज तू एवढं ट्रॅव्हल करून इथे येतेस, सगळ्यांशी छान फ्रेश मूडमध्ये गप्पा गोष्टी करतेस, आम्हाला काही मेसेज देतेस, त्याच्यातून तुझी कला प्रेझेंट करतेस, पुन्हा तू घरी जाणार आहेस, घर पण छान सांभाळणार आहेस. तर एक जेव्हा आपल्यासमोर अशी पर्सनॅलिटी येते तेव्हा आपण सुद्धा आपल्यामध्ये पण अशा काही क्षमता असतात की ज्या आपण ओळखलेल्या नसतात, तर त्या ओळखून असं काही करू शकतो असं नक्कीच वाटतं. जसं मगाशी तू म्हणालीस की प्रत्येकीकडे कस्तुरीची कुपी आहे, फक्त ती ओळखायला पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे. आज याच निमित्तानं मला विचारायचं की कस्तुरी आणि इन्स्पिरेशन, तू एक जाताना इन्स्पिरेशन आपल्याला सगळ्यांना काय सांगशील, काय मेसेज देशील छानसा? मी एवढंच सांगेन की बी योरसेल्फ आणि लेट गो, लेट इट गो, क्षमा करा, फगिव एव्हरी वन, काही ग्रजेस मनात ठेवू नका. आणि मी स्वतः ही सुरुवात केली आहे 11 डिसेंबरपासून की मी क्रिटिसाइज नाही करत, कोणाच्या मागे बोलत नाही, कोणाचे चुका काढत नाही आणि कोणावरती ग्रजेस धरत नाही. आणि इट हॅज सेट मी फ्री, सो आय एम शुअर की ते तुम्हालासुद्धा होईल. आणि जसं मी मगाशी म्हटलं की वन लाईफ टू लिव्ह, आपण छान जगूया, मस्त जगूया, जाऊ दे टेन्शन मेन्शन, फगेट अबाउट इट, छान एक चांगलं ह्युमन बिईंग होऊया आणि मज्जा करूया. स्त्री शक्ती वगैरे म्हणतात ग, तुला काय वाटतं? ऍक्च्युली स्त्री शक्ती आणि आपण हे जे काही बोलतो, तर काय वाटतं तुला त्याच्यामध्ये? कोल्हापुरात जिथे अंबाबाईचं वास्तव्य आहे, जिथे तिचं पावित्र्य आहे, तिथे स्त्री शक्तीबद्दल काय बोलणार आपण? तुमच्या नसानसामध्ये तिची ऊर्जा आहे, दॅट्स मोर दॅन इनफ. नक्की. आणि काय तुझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी? तर नक्कीच मी तुला मनापासून एक राहिलेला आहे जे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो आवाज त्या काढणार आहेत आपल्यासाठी. दॅट्स नॉट माय ड्रीम प्रोजेक्ट, दॅट्स लाईक डिफिकल्टी, जे आपल्याला येत नाही आपण त्याच्यावर खूप काम करायला लागतो. यू आर ट्राइंग फॉर दॅट? येस, आय एम ट्राइंग फॉर दॅट. स्मीगल नावाचं कॅरेक्टर आहे. आणि त्याच्या आधी मला एक विचारायचंय की एवढ्या प्रवासात एक आठवडीतली शाबासकी असेल ना की जी कोणीतरी तुझ्या आवाज, तुम्ही आत्ता एवढ्या टाळ्या वाजवल्या हीच मोठी शाबासकी आहे, पुन्हा एकदा द्या बरं. अशी रोज उद्या 2 बारामतीमध्ये मिळणार आहे आणि 15 तारखेपासून 22 तारखेपर्यंत पूर्ण पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे. सो ह्या सगळे असे हे तुमचे जे गुड लक आणि हे विशेष आहेत त्या मी अशा जपून ठेवते आणि म्हणून माझं वजन वाढतं. ए पण डाएटचा काही प्लॅन आहे तुझा? खाताना कशी आहे मग? खवय्येगिरी कशी आहे तुझी? नाही, मी फार खात नाही आणि मला असं वाटतं की म्हणजे मी जगण्यासाठी खाते, खाण्यासाठी नाही जगत. आणि माझ्या घरातले इतके खवय आहेत की मला करून करून आता कंटाळा आलाय. अच्छा, म्हणजे तुझी छान फेवरेट रेसिपी कुठली की जे त्यांना खूप आवडते? जे मी करते ते सगळ्यांना आवडून घ्यावं लागतं. पण काय सांगू मी सगळंच, म्हणजे काय काय बनवते चांगलं बऱ्यापैकी. पण माझी एक दही मिरची खूप फेमस आहे, तर आपली जी राईची डाळ असते, राई असते मोहरी, ती थोडीशी कुटायची किंवा लाटण्यानेच मी थोडंसं असं करून घेते ती. आणि ती अरडभुरड झाली ना की तेलामध्ये ती तशी फुटलेली मोहरी टाकायची, एवढं हिंग टाकायचं आणि कढीपत्ता घालायचा आणि मिरची घालायची आणि ती दह्यामध्ये डायरेक्ट टाकून थोडंसं साखर मीठ आणि राईची जी पिवळी डाळ असते ती थोडीशी घालायची आणि अप्रतिम चटणी होते. आणि मी हे कोणाला सांगितलं नाही मी कशी बनवते. ओके. चालेल, आता तुझा आवाज तो मग अशी सांगणार होती. एवढा काही म्हणजे तो महत्त्वाचा नाही आहे, पण तो मला काढता येत नाही आणि तो अचीव करायचा आहे, अजून आय एम नॉट देअर येट. तर तो असं करतो. Oh, Harry. Precious. Wow, क्या बात छान. एकूणच कोल्हापूरला पहिल्यांदा आली आहे की याच्या आधी कोल्हापूर? नाही नाही नाही, खूप वेळा येऊन गेली आहे. ओके, सो कोल्हापूरकरांच्या बद्दल मग काय काय सांगू? अरे बेस्ट आहे यार, मस्त आहे, मिसळ आहे, लय भारी आहे. आणि पांढरा रस्ता, तांबडा रस्ता आणि कोल्हापूर इज द बेस्ट. आत्ता आम्ही येत होतो तेव्हा मला असं वाटत होतं की ह्यांना किती मस्त ना, अंबाबाईला कधी पाहिजे तेव्हा जाऊन येता येऊ शकतं, ओटी भरता येऊ शकते, किती छान आहे हे सगळं. सो यू गाईज आर व्हेरी लकी, रंकाळा आहे तुमच्याकडे, अजून काय पाहिजे? ग्रेट. हा जेव्हा मोकळा वेळ मिळतो त्यावेळी व्हॉइस ओव्हरपेक्षा किंवा आवाजाच्या दुनियेपेक्षा काय छंद जोपासते? मी खूप चित्रपट बघते, खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बघते
आणि त्याच्यामध्ये ती भाषा कळेलच असं नाही आहे, पण सध्या नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनचं चालू झालं आहे. मध्यंतरी मला खूप पुस्तकं वाचायचा छंद होता, मी एम ए केला आहे लिटरेचरमध्ये, त्यामुळे पुस्तकं वाचली गेली. पण आता काय होतं, सतत टी व्ही बघून रोज डबिंग करून करून मला कुठलंही वाचन नकोसं झालं आहे, म्हणजे ते स्क्रिप्ट सतत वाचून वाचून ना, त्यामुळे वाचनाला आता थोडंसं मी हे करून मूवीज आय स्टार्टेड वॉचिंग मूवीज, लॉट ऑफ मूवीज. ग्रेट एक्सपिरियन्स, खूप छान एक्सपिरियन्स होता तुमच्याबरोबर बोलण्याचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करिअर म्हणून हे फील्ड निवडताना नक्कीच आता आम्हाला हे लक्षात आलं की काय केलं गेलं पाहिजे आणि आपल्या आवाजाला आपण कसं ॲनालाइज केलं पाहिजे, राईट? आणखी काय एखादा संदेश तुमच्याकडून? की ॲब्सोल्युटली काही नाही, इनफॅक्ट तुमच्यापैकीच कोणाला एकच प्रश्न विचारायचा असं मी तेच म्हणणार होते की आपण आता शेवटचे दोन प्रश्न घेणार आहोत, आणि कारण आपल्याला माहिती आहे की मीराताई बोरवणकर आणि माननीय आय जी विश्वास नांगरे पाटील सर इथे येणार आहेत, लगेचच तो कार्यक्रम सुरू होणार आहे, त्यामुळं इतका वेळ आम्ही गप्पा मारल्या, तुमच्या मनातले एक दोन प्रश्न आपण विचारू शकतो. मनामध्ये काही प्रश्न की सगळे प्रश्न विचारले गेले असं वाटतंय? नाही, काहीतरी असेल ना. नमस्ते मॅडम, एवढं छान करिअर करत असताना आणि पुढचं प्रॉस्पेक्ट 3 वर्षाचं ठरवत असताना तुमचं कॅलेंडर वर्षाचं आणि टाईम मॅनेजमेंट काय असते? बेसिकली बेगर्स आर नॉट चूजर्स, की आम्हाला काही त्याच्यामध्ये से नसतो, जेवढं काम प्रोजेक्ट समोरून येतं ते तुम्हाला करायला लागतं. सो असं होतं की बऱ्याच वेळेला आठवड्यावर माझ्याकडे काम नाही आहे किंवा एकाच दिवशी माझ्याकडे खूप काम येतं. सो बेसिकली इट इज प्रोजेक्ट बेसिस, वी आर फ्री लान्सर्स, वी डोंट वर्क फॉर एनी वन, देर इज नो कंपनी ॲज सच. सो देवाची कृपा असेल तर खूप कामं मिळतात, नसेल तर नाही मिळत. मोस्टली पावसाळ्यामध्ये आम्हाला कमी शोज मिळतात आणि एक साधारण थंडीचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये जास्त काम असतं. सो इवन इट इज सीझन फॉर अस. अमेरिकेमध्ये जेव्हा त्यांच्याकडे न्यू इयर आणि क्रिसमस असतो तिथे सुट्टी असते, त्यामुळे आम्हालाही अपॅरेंटली सुट्टी मिळते. सो बऱ्याचशा भौतिक आणि इतर गोष्टींवरती आमचं काम अवलंबून असतं. एक प्रश्न इथून आहे. हॅलो, वेलकम, तुमचं कोल्हापूरमध्ये स्वागत आहे. थँक्यू. मला एक प्रश्न विचारायचा, म्हणजे तुमचा आवाजच आधी इतका गोड आहे की त्यासाठी तुम्ही काय करता, म्हणजे बेसिक आवाजच गोड राहण्यासाठी? मी जसं तुला म्हटलं की हे आता जे आईनी जन्म दिला आणि आईच्याकडनं जे आपण इनहेरिटेट करतो त्यात जसं केसाच आहे तसं आवाजाचं पण आहे. साधारणतः तुम्ही बघितलं की तुम्ही फोनवर बोलत असाल तर तुमच्या आईचा, तुमच्या बहिणीचा आणि तुमचा हा आवाज बऱ्यापैकी सेम असतो. सो मला असं वाटतं की आवाजाचं हे थोडंसं अनुवंशिक सुद्धा असू शकतं, तर जो दिला आहे तो फक्त जपायचा आहे आपल्याला, त्याचं अजून आपण काही करू शकत नाही. आणि जसं मी तुला म्हटलं की मेडिटेशनमुळे मी सस्टेन करू शकते आवाज. आता शेवटचा प्रश्न. नमस्कार मेघना. नमस्कार. मी तुझी ॲक्टिंग बघितलेली आहे, मला ॲक्टिंग पण तुझी खूप आवडते आहे, टाईमपासमध्ये किंवा शिवाजीराजे भोसलेमध्ये. ॲक्टिंगमध्ये काय करायचं विचारायचं पुढे? अच्छा, ॲक्टिंगच्या काय आलं, मी तुला जसं मगाशी तुम्हाला म्हटलं, हॅलो हॅलो, जर माईकच्या एका लाईनीमध्ये हे आलं, माईकच्या लाईनीमध्ये जर स्पीकर आहे आणि माईक आहे त्याचा जर एका लाईनीत आलं तर अशा प्रकारचा आवाज येऊ शकतो. सो मेक शुअर की तुमचा जो स्पीकर आहे त्याच्या समांतर रेषेमध्ये तुमचा माईक येणार नाही. ओके, असं तसंच आला म्हणून जस्ट तुम्हाला सांगितलं. हां, तर तुमचा खूप चांगला प्रश्न आहे. मी जेव्हा छोटी होते तेव्हा मी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करत होते, पण जेव्हा मी 13-14 वर्षाची झाले की धर तुम्ही छोटेही नाही आहात आणि धर मोठेही नाही आहात, तेव्हा माझ्या आईबाबांनी मला बसून शांतपणे विचारलं की ठरव आधी काय ते, नक्की तुला काय करायचं आहे, यू वॉन्ट टू गेट इन टू ॲक्टिंग की तुला व्हॉइस ओवर आर्टिस्ट बनायचं आहे. आणि तेव्हा मला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं फील्ड आहे, आपल्याला देवाने एक वेगळी कला दिली आहे तर आपण व्हॉइस ओवर आर्टिस्ट होऊया. त्याच्यानंतर जे अविरत प्रश्न म्हणजे प्रयत्न चालूच होते आणि आत्ता कुठे जाऊन मला रेकग्निशन मिळालं आहे 28 वर्षानंतर, आणि आज तुमच्याजवळ आल्यावर मला असं वाटतं की आय मेड अ राईट डिसिजन. आणि तेव्हा त्यांनी हा ऑप्शन दिला होता की आयदर यू गेट इन टू ॲक्टिंग किंवा डबिंग, दोन्ही गोष्टी एकत्र करू नकोस. सो म्हणून ॲक्टिंग मागे पडली. आणि अजून एक गंमत सांगू, जेव्हा मी डब करते ना तेव्हा मी एकटी डब करते, माझ्या ज्या स्टुडिओमध्ये बाकी माझ्याबरोबर कोणी नसतं. ह्या आत्ता सगळ्या ज्या ॲक्ट्रेस बघितल्या त्यांना अख्ख्या युनिटबरोबर काम करायला लागतं, 100 जणांसोबत काम करण्यासाठी तेवढी ऊर्जा लागते, तेवढे पेशन्स लागतात, 10-12 तास ह्या सगळ्याजणी
स्क्रीनसमोर मेकअप लावून एवढा वेळ उभं राहतात, तर ह्या सगळ्यामध्ये मला वाटतं तुम्ही तुमचं जे पर्सनल आयुष्य आहे ते त्यातनं बाहेर नाही काढू शकत. घरातले त्यांना दिवाळी नाही, दसरा नाही, काहीच नाही. घरात गोडधोड करायचं म्हटलं तर वेळ नाही. 7 त्यांना हे असते, शिफ्ट असते, कधी 6 उठून पुरणपोळ्या करणार. सो जेव्हा तुम्ही असं एखादं कॅमेऱ्याच्या मागचं घेता तेव्हा कदाचित तुम्हाला पैसे कमी मिळतात, तुम्हाला यश कमी मिळतं, पण दुपटीनं समाधान मिळतं. आणि समाधानासाठीच आपलं लाईफ आहे ॲक्च्युली. आणि प्रत्येकाचं समाधान हे मानण्यावर असतं ॲक्च्युली. पण मला असं वाटतं परत की डबिंग आर्टिस्ट म्हणून आज तुझं जे नाव घेतलं जात आहे, म्हणजे गर्दीतली एक न होता तुझं स्वतःचं एक विश्व तू निर्माण केलेस, आणि हे खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली, आणि ती प्रत्येकाला जमत नाही. सो एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद, आमच्या कोल्हापूरच्या आई अंबाबाईचा आशीर्वादही तुझ्या पाठीशी आहे. सो इथून पुढे सुद्धा नक्कीच तुला खूप भरभरून यश मिळावं अशी मनापासून प्रार्थना करते. नक्कीच आम्ही तुला बोलवणार आहोत. आणि कुणाचा आवाज राहिलाय का शेवटी जाताना, काही टाटा बाय बाय म्हणताना कुठला आवाज राहिलाय काढून दाखवायचा आपल्या कार्टून्स मधला, किंवा आणि कुठला असेल तो? आय डोंट नो, म्हणजे बऱ्यापैकी मी मला वाटतं कवर केलंय. तर एक काहीतरी छान श्लोक म्हणूया का कुठला आपण सगळ्यांनी, आणि एंड करूया का? का लकडी की काठी म्हणून दाखवू, नानी तेरी मोरणी की, काय ऐकायचं आहे तुम्हाला? लकडी की काठी श्लोक कुठला घेऊया? तुम्ही पण म्हणायचा, सर्व मांगल्य मांगल्य घेऊया किंवा गायत्री, कुठला घ्यायचा? नानी तेरी मोरणी हा कुठला श्लोक आहे? लकडी की काठी घेऊ, हा त्यांनी एंड करूया. ओके, हे झाल्यानंतर पण उठायचं नाही आहे, लगेचच आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी त्यांचे खूप मोठे फॅन आहे, म्हणजे विश्वास सरान इतका महान माणूस मी माझ्या आयुष्यात कधी बघितलेला नाही आहे, भेटलेले नाही आहे. आय एम ह्यूज फॅन ऑफ हिज. आणि माझी कितकी गोड आठवण आहे की माझं बाळ लहान होतं आणि इमर्जन्सीमध्ये मला आणि विक्रमला आम्हाला इंटरनॅशनल एका ठिकाणी जायला लागणार होतं, आणि माझ्याकडे पासपोर्ट नव्हतं कारण इरा बाळ होती आणि मला काही सुचे नाही. मग तेवढ्यात मला सरांशी कॉन्टॅक्ट झाला आणि अक्षरशः 3 त्यांनी मला इराचा पासपोर्ट करून दिला आणि आम्ही ती इंटरनॅशनल टूर करू शकलो फक्त त्यांच्यामुळे. हे कायम मनात एक राहिलेली, आणि एक बहिणीला जसा मदत करावी तशी त्यांनी मला केली होती, त्यामुळे मी नेहमीच त्यांची ऋणी राहीन त्या एका गोष्टीसाठी. ओके, सो लकडी की काठी. लकडी की काठी, काठी पे खोडा, गड की तुम्बे जो मारा हतारा, तारा तारा दरा दरा दुमुरा की दरा. थैंक यू. ए तुला असं करताना कधी भीड किंवा संकोच नाही येत मनात की हे मी करते, कसा चेहरा दिसतोय माझा, कसं काय वाटते, त्याच्यावर कशी मात केलीस, केव्हा तरी पहिल्यांदा वाटली असेल की नाही? नाही, ह्याच्यासाठी मी असं सांगेन की माझं इन्स्पिरेशन अजय गोगावले ह्यासाठी, कारण तो एकमेव असा इंडियन आर्टिस्ट आहे जो जॉचा वापर करतो. तुम्ही बघितलं त्याचे सगळी गाणी ही सुपरहिट आहेत, त्याची सगळी गाणी ही आपल्या आत्म्याला स्पर्श करणारी आहेत, त्याची मनापासून अंतर्मुखातनं येणारी गाणी आहेत. आणि जर तुम्ही नोटीस केलं तर तो जॉचा वापर करतो, आणि जॉचा वापर करणारा मला वाटतं तो एकमेव असा इंडियन आर्टिस्ट आहे की ज्याच्या गाण्याचं ते वेगळेपण आहे. सो त्याला बघितल्यानंतर मला असं वाटलं की कशाला कुठली इनहिबिशन्स ठेवायला पाहिजेत, आणि जर ती रचना असेल माझ्या स्नायूंची आणि त्यातून तो आवाज निघणार असेल तर आय एम रेडी टू डू दॅट. आणि मला कोणाचंच नाव पण नाही माहिती तुमच्यापैकी, त्यामुळे तुम्ही काय बोललात तरी मला कळणार पण नाही. नाही, पण आम्ही सगळ्याजणी खूप छानच म्हणणार आहोत, है ना, कारण खूप छान एक्सपिरियन्स दिलेला आहे आणि हे नवीन फील्ड आहे ॲक्च्युली. बऱ्याच जणांना ह्याच्यामध्ये करिअर करायचं असतं, पण कसं करायचं त्याच्यामध्ये भीती पण असते. सो जेव्हा एक स्वतः खरंखरं उदाहरण आपल्या समोर येतं, आपले अनुभव सांगतं, तेव्हा नक्कीच आपल्याला पण त्यातून मार्गदर्शन मिळत असतं, इन्स्पिरेशन मिळत असतं. मला आवाज जरा का कोणाशी कमीच वाटतोय, जरा जोरात सांगणार का? आवडलाय का कार्यक्रमाचा आपला? हा, टाळ्या वाजवायच्या का आपण जरा जोरात?